लोणंदेतील 1.5 दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा तरडगावजवळ चांदोबाचा लिंबीत पोहोचला. भाग गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद. या ओळीप्रमाणे ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभरिंगण चांदोबाचा लिंबीत भक्तिमय वातावरणात पार पडलं. जुना हिरा या अश्वाचं निधन झाल्यानं शितोळी सरकारांनी राजा नावाचा दुसरा अश्व या रिंगणासाठी आणला होता. भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन सगळे वारकरी भक्तिमय झाले होते. डोक्यावर तुळस आणि हंडा घेऊन महिलाही होत्या. तसंच टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी भक्तिरसात गुंग झाले होते. यानंतर माऊलींच्या चोपदारानं चोप उंचावून उभ्या रिंगणाची सूचना दिली. सूचनेनंतर लगेचच पालखी सोहळ्यातील दिंड्यांनी दोन रांगा करून परंपरागत पद्धतीनं उभं रिंगण तयार केलं. यावेळी रिंगण मार्गावर रांगोळीचा गालिच्छा पसरलेला होता. रिंगणाभोवती दिंड्यातील वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरानं, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणानून जोडला होता. एवढ्यात चोपदारांनी पुन्हा आपल्या हातातील चोप उंचावला आणि क्षणात शांतता निर्माण झाली. सर्व भक्तगण आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला. एवढ्यात दोन्ही अश्वांनी रथापुढील रिंगणातून पळत जाऊन रथातील माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. नंतर माऊलीचा अश्व पुढं आणि स्वाराचा अश्व माग अशी दौड सुरू झाली. यावेळी माऊली माऊली असा जयघोष सर्वत्र सुरू होता. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी भाविकांची माऊलीच्या अश्वाचे आणि पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली होती. ज्या मार्गाने माऊलींचा अश्व धावला त्या मार्गातील जमिनीचे भाविकांनी दर्शन घेतलं. हरिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक उपस्थित होते. सर्व भाविकांनी हा रिंगणाचा अभूतपूर्व सोहळा अनुभवला. टाळ मृदुंगाचा गजर आणि माऊलींचा जयघोष यामुळे एक वेगळीच ऊर्जा या वारीत पाहायला मिळाली. या नेत्रदीपक रिंगण सोहळ्यानं भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं.